खांदा कॉलनीतील आई मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. एक पेन एक वही या उपक्रमाचं यावर्षी आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार नागरिकांनी या उपक्रमास हातभार लावत पेन आणि वह्यांची भेट मंडळास दिली आहे. भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांनी रविवारी या कार्यक्रमास भेट देत मंडळाच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. खांदा कॉलनी सेक्टर 14 येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात नागरिकांनी भेट दिलेला पेन आणि वह्यांचे वाकडी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. नगरसेवक एकनाथ गायकवाड, भाजप नेते मोतीराम कोळी, मिथुन दुर्गे, रोहित कोळी, अभिषेक भोपी, विनायक कोळी, अनिकेत लाटे, प्रेमा भोपी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. आई मित्र मंडळ खांदा कॉलनीतर्फे या इथे एक अभिनव असा इथे कार्यक्रम हातात घेण्यात आलेला आहे की वाकडी येथील आश्रमशाळेमध्ये जी मुलं शिकतात त्यांना वही आणि त्याचबरोबर सध्या शालेय साहित्याची आवश्यकता पडते. हे शालेय साहित्य घेण्यासाठी ते आर्थिक त्यांना मदतीचा हातसुद्धा त्यांना लागतो. जर या इथे आई मित्र मंडळ यांनी या इथे मग सध्या हा कार्यक्रम आणलेला आहे की जर इथे जनतेलाच आपण जर या इथे आवाहन केलं की तुम्ही वह्या आणि पेन असतील किंवा शालेय साहित्य असेल ते तुम्ही आम्हाला आणून द्या आणि आम्ही ते तिथे देऊ तर आणि अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलं आणि जनतेला हे आवाहन फार चांगल्या प्रकारे इथं भावलेलं आहे. फेसबुकवर फक्त काही दिवसांमध्येच इथं आवाहन करून पण एक अतिशय चांगला असा आवाहन इथे प्रतिसाद भेटला आहे.